ब्लॅकमेल करून अल्पवयीन युवतीवर अत्याचार करण्यात आलाय. अमरावती इथली खळबळजनक घटना आहे. एका महिलेसह युवकालाही यामध्ये अटक करण्यात आली. एका अल्पवयीन मुलीला कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचं औषध पाजून तिचे आक्षेपार्ह छायाचित्र काढण्यात आले आणि नंतर तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर जबरदस्तीनं सातत्यानं अत्याचार करण्यात आलाय. ही खळबळजनक घटना आहे अमरावती शहराच्या फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह एका युवकाला अटक केली. आरोपी महिलेनं अल्पवयीन मुलीच्या आईच्या मोबाईलवर कॉल करून मुलीला अमरावतीच्या रामकृष्ण कॉलनीत घरी स्वच्छता करण्यासाठी नेलं. या ठिकाणी तिथं आरोपीला बोलावलं. तिथं कोल्ड्रिंक देण्याच्या बहाण्यानं तिला कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचं औषध पाजण्यात आलं. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो काढल्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली. सातत्यानं आरोपीनं तिला ब्लॅकमेल करत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ही घटना जून 2020 घडली. अनेकदा मुलींचं शोषण या आरोपीनं केले. मात्र अखेर या लैंगिक शोषणाला कंटाळून अल्पवयीन मुलीनं पोलीस स्टेशन इथं तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध पॉस्को बलात्कार अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. यामध्ये सुरेश रामटेक वय वर्ष 40 आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे. फ्रेझरपुरा हद्दीतील अल्पवयीन पीडिता हिने फिर्याद दिली की साधारण 9 महिन्यांपूर्वी दिनांक 21/5/2020 मला माझी मावस बहीण रक्षा बोधिले हिने नवसरी येथील तिचे घरी बोलवून सांगितले की मी आता नवीन घर घेतले रामकृष्ण कॉलनी, तेथे जाऊन आपल्याला रूमची साफसफाई करायची. त्यानिमित्ताने तिने तिला रामकृष्ण कॉलनीत घेऊन गेली आणि तिथे तिचा मित्र सुरज मधुकर रामटेक के याला बोलवून त्याची आणि पीडितेची ओळख करून दिली. त्यानंतर घरातच असलेल्या कोल्ड्रिंक्समध्ये काहीतरी औषधी टाकून गुंगीकारक तिला पिण्यास दिले. त्यानंतर पीडितेचे दोघांनी कपडे काढून त्याचे फोटो काढून घेतले आणि मग ते फोटो दाखवून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर या आरोपीचा मित्र सुरज मधुकर रामटेके याने जबरीने संबंध केले. त्यानंतरही ते फोटो दाखवून ते तिच्याशी संबंध करत राहिले. अशा तक्रारीनुसार गुन्हा दाखल असून दोघं आरोपींना अटक केलेली आहे.